आमचे दोन्ही अंपायर्स आदरणीय चंद्रकांतजी बेलोसे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होते. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. या विकासजी गुजर आणि सचिनजी मात्रे आपण या अंपायर या दोन्ही अंपायर यावरती या. नवतरुण सुधागड तालुका अध्यक्ष आदरणीय जयेशजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आमचे अंपायर विकासजी गुजर यांचा सन्मान करावा. सचिनजी मात्रे चालेल चालेल उपस्थित नाही या ग्लोबल टेनिस क्रिकेटचे आमचे सूरज दादा आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल. ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीने या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं त्यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सूरज दादांना विनंती करेन आपणही आपलाही सन्मान होईल. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर स्वप्निलजी मात्रे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदरणीय नामदेवजी महाले सरांच्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. ग्लोबल टेनिस क्रिकेटने या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं, घर बसल्या तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि फाउंडर आपण सुरेशजी सूरजदादा मात्रे यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर ज्यांच्या माहितीने ही सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत खरं तर पोहोचवली, हा संपूर्ण स्टार्ट ज्यांनी आम्हाला दिला स्वप्निलजी मात्रे आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल. ऍडव्होकेट सुरेशजी ठकुरे साहेब यांना विनंती असेल आपल्या शोबस आपण स्वप्निलजी मात्रे यांचा सन्मान करावा. आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपण उपस्थित असाल तर या मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपण उपस्थित असाल तरी आपला या ठिकाणी सन्मान होईल. आणि दोन्ही संघाला विनंती आहे आपण समोर असलेल्या चेअर्सवरती बसून घ्या. आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. आणि या क्रीडा मंचावरती संसद नुकतंच आगमन झालं. ऍडव्होकेट मुंबई हायकोर्टामध्ये जे कार्यरत आहेत सुरेशजी ठकुरे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी सर इडली अमितजी सदवेडकर साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. या दोन्ही संघांना विनंती आपण आसन ग्रहण करून घ्या. समता इलेव्हन युग इलेव्हन आणि श्री एंटरप्राइजेस या समता इलेव्हन युग इलेव्हन आणि श्री एंटरप्राइजेस आपण बसून घ्या. आदरणीय चंद्रकांतजी बेलोसे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. आदरणीय चंद्रकांतजी बेलोसे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल.
मी मिलिंदजी सुर्वे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. समता 11 आणि श्री एंटरप्राइजेस आपण बसून घ्या. पारितोषिक वितरण सोहळ्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. श्रीमान संतोष जी बंदरकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन संतोष जी बंदरकर यांचा सन्मान होईल या ठिकाणी. मिस्टर इडली अमित जी सदवडीकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. चला आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. सर्वांचे सन्मान झालेलेच आहेत. फायनलचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये जाणे कल्पेशजी सुर्वे मिलिंद येस. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम मेंबर्सना विनंती असेल आपण मंचावरती या. या संपूर्ण आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर्सच्या मेहनतीनं ही स्पर्धा पार पडली. एकदा जोरदार टाया सर्वांसाठी. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या सर्वांच्यामुळे ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाली. सो आपलं सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि आता त्याचबरोबर आपण वळूयात या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. फायनल मॅचमध्ये ज्याने 3 विकेट मिळवल्या अवघ्या 4 धावा खर्च करत असताना मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे बुग्या मॅन ऑफ द मॅच. आपण लवकरात लवकर या योगेश. मॅन ऑफ द मॅच या वरती या. राकेशजी या दोन्ही यांच्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. अक्षयजी जाधव कलम गावचे रहिवासी यांच्या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. आणि त्याचबरोबर अनिकेतजी जाधव यांचाही सन्मान होईल. या आपण मंचावरती. मी चंद्रकांतजी बेलोस यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा.
मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपण आपला या ठिकाणी सन्मान होईल. मंडप डेकोरेटरचे कर्मचारी मगाशी आय थिंक ते उपस्थित नव्हते, या पण आपलाही सन्मान होईल. अनिकेतजी जाधव यांचाही सन्मान होईल आणि मंडप डेकोरेटरचे कर्मचारी आपला या ठिकाणी सन्मान होईल. प्रोप्रायटर शैलेश दादा उपस्थित आहे मंडप डेकोरेटर्स आणि अनिकेतजी जाधव यांचाही सन्मान आपण करूया. नामदेवजी महाले यांना विनंती असेल की आपल्या शुभाशय आपण अनिकेतजी जाधव यांचा सन्मान करावा. आणि आता वळूयात आपण या स्पर्धेच्या पारितोषिकांकडे. पहिलं पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने 6 विकेट्स घेतल्या बेस्ट बॉलर ऑफ दिस टूर्नामेंट. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित अरेजी अधिकारी यांना विनंती करेन. अरेजी अधिकारी आपण आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचं वितरण होईल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने विकेट मिळवले 6 युग 11 तिसगाव कल्याणचा योगेश म्हात्रे बुग्या मलंगड एक्सप्रेस उत्कृष्ट गोलंदाज. ये गाडी घेऊन ये. मलंगड एक्सप्रेस आजही या स्पर्धेमध्ये ट्रॅक वरती धावली, 6 विकेट मिळवले. बुग्यासाठी एकदा जोरदार टा अभिनंदन जो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज राहिला. पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला त्या 90 धावा. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित आदरणीय नारायणजी जाधव साहेब यांना. नारायणजी जाधव साहेब आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचे वितरण होईल. नारायणजी शिर्के या आपण या आपल्या शुभेच्छा या पारितोषिकाचे वितरण होईल. आणि 90 धावांनी या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपल्या समोर जोरदार टायाने स्वागत करूयात युग 11 तिसगाव कल्याणचा ऋतिक पाटील. या ऑन बिहाफ आदित्य पाटील आपण हे पारितोषिक सुपूर्द करतोय. अभिनंदन ऋतिक, अभिनंदन युग 11 तिसगाव कल्याण. अर्थातच पुढचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावरती उपस्थित आदरणीय मिलिंदजी सुर्वे आणि पंकजी पवार यांना. आपल्या शुभसे मालिकावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला 95 धावा, गोलंदाजी करत असताना 4 विकेट, संघ ऐश्वी इंटरप्राइजेस आणि खेळाडू रोहित बालेराव किडनी मालिकावीर. दमदार परफॉर्मन्स आजच्या संपूर्ण दिवसामध्ये किडनीचा राहिला. ऐश्वी इंटरप्राइजेस कडून खेळत असताना 95 धावा, फायनल मॅच मध्ये तितक्याशा धावा आल्या नाही, मात्र त्या अगोदर 95 धावसंख्येची खेळी टोटल ज्याची राहिली 4 विकेट्स ने मालिकावीर आदिवासी प्रतिष्ठान चषकाचा रोहित बालेराव अभिनंदन. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा जोरदार टायने स्वागत करूयात समता 11.
या संपूर्ण संघ असेल तरी आपण. मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट श्रीमान सुरेशजी ठकुरे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. या समता इलेव्हन आपण उपस्थित असाल तर संपूर्ण खेळाडू या. समता इलेव्हन खूप चांगला परफॉर्मन्स, 24 संघांना आपण या स्पर्धेमध्ये बघितलं. मात्र तृतीय क्रमांकाचा मानकरी आपल्या समोर कॅप्टन सुनीलच्या नेतृत्वाखाली आपल्याला समता इलेव्हन हा संघ पाहायला मिळाला. अभिनंदन समता इलेव्हन, मान्यवरांचा आभार. या पुढचं पारितोषिक उपविजेतेपद रोख रक्कम 15,000 आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आदरणीय जयेश भाई ठाकूर यांना मी विनंती करेन. नवतरुण सुधागड पाली तालुका अध्यक्ष यांच्या शुभेच्छा आपण या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत. जोरदार आणि स्वागत करूयात आदिवासी प्रतिष्ठान चषकाचा उपविजेता श्री एंटरप्राइजेस नामदेवजी माई साहेब आणि जयेश ठाकूर साहेब यांच्या शुभेच्छे या पारितोषिकाचं वितरण होईल. चला श्री एंटरप्राइजेस. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ही स्पर्धा ज्या टायटलसाठी आपण 24 संघांना बघितलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे. मिस्टर इडली अमितजी सत्विडकर यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आपल्या उपस्थितीमध्ये या पारितोषिकाचं वितरण होईल. ज्याचा आवाज तुम्ही गेले 2 दिवस ऐकला असा एडुसन गावचा आपला लाडका करण काळन याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप कमी टायमामध्ये यांनी प्रोग्रेस केलेला आहे आणि विश ऑल द बेस्ट. याचा सत्कार करतील आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर संतोषदादा बंदरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी करणचा सत्कार करावा. थँक यू करण. रोख रक्कम 25,000 आणि या येस येस आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे स्पॉन्सर त्यांचाही सन्मान बाकी आहे. येस आपण सन्मान करूयात ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सर्ड केलेलं आहे. मिस्टर इडली अमितजी सत्विडकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी संस्थापक अध्यक्ष सचिनजी सागळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा.
त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे ते जयेशभाई ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन संस्थापक अध्यक्ष सचिनजी सागे साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा. आणि तृतीय क्रमांक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आहे ते अध्यक्ष तुषारजी शेडगे यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत जे काही कारणास्तव इथे उपस्थित नाही. येस आपण नामदेवजी महाले साहेब आणि चंद्रकांतजी बेलोसे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. या सन्मान आता झालेले आहेत, कोणाचा बाकी असेल तर आमच्या मॅनेजमेंट टीमकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि या स्पर्धेचा विजेता आदिवासी प्रतिष्ठानचा शक 2024 विजेता सागर गायकवाड पुरस्कृत युग 11 तिसगाव कल्याण अभिनंदन. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर्ड केलेलं आहे मिस्टर इडली अमितजी सतवीडकर साहेब यांच्या शुभेच्छा आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत. अभिनंदन युग 11 तिसगाव कल्याण, दमदार परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला या सर्व खेळाडूंचा पाहायला मिळाला. काही खेळाडू दुसरी स्पर्धा सुरू आहे कल्याणला सुभाष मैदानावरती त्यामुळे तिकडे गेलेले आहेत आणि या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहे. विजेते आहेत आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 युग 11 तिसगाव कल्याणसाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेचे विजेते मिस्टर इडली अमितजी सदविडकर, जयेशभाई ठाकूर, ऍडव्होकेट सुरेशजी ठकुरे, चंद्रकांतजी महाले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या पारितोषिकाचं वितरण करत आहोत. संस्थापक अध्यक्ष सचिनजी सागे साहेब आणि आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम अभिनंदन टीम युग 11 तिसगाव कल्याण सागर गायकवाड.